सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन वर्ग दहावा प्रकरण क्रमांक तीन सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन या अंतर्गत प्रजनन व प्रजननाचे प्रकार म्हणजेच लैंगिक व अलैंगिक प्रजनन आणि प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान लैंगिक आरोग्य व लोकसंख्येचा विस्फोट याविषयी आपण अभ्यास करूया। मागील इयत्तेमध्ये आपण विविध जीवन प्रक्रियांचा अभ्यास केला। त्या सर्व जीवन प्रक्रिया म्हणजेच पोषण, श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी जीवनावश्यक प्रक्रिया होत्या। प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक असतात। त्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियासारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवामध्ये आढळते, ती म्हणजे प्रजनन होय। परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असते। शेजारील आकृतीचे निरीक्षण करा आणि त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुमच्या लक्षात आली याविषयी माहिती मिळवा। प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय, किंवा एका सजीवापासून तयार झालेल्या त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीयदृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का, किंवा एकाच प्रजातीच्या दोन सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या पाठामधून मिळवूया। एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेस प्रजनन असे म्हणतात। सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणापैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे। प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणापैकी प्रजनन हे एक प्रमुख कारण आहे। सजीवामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारे प्रजनन घडून येते, ते दोन प्रकार म्हणजेच नंबर एक अलैंगिक प्रजनन आणि नंबर दोन लैंगिक प्रजनन। आता आपण अलैंगिक प्रजनन मीन्स असेक्शुअल रिप्रोडक्शन याविषयी पाहूया। युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंब केलेली नवजात जीवनिर्मितीची प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय। दोन भिन्न पेशीच्या म्हणजेच युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच दिसतो। या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती ही गुणसूत्री विभाजनाने होत असते, त्यामुळे जननिक विचरणाचा अभाव असतो। हा अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे। तर अलैंगिक प्रजननामधून निर्माण होणारा सजीव हा मात्र अत्यंत वेगाने वाढतो, हा या पद्धतीचा फायदा आहे। आता आपण एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाचा अभ्यास करूया। नंबर एक द्विविभाजन म्हणजेच बायनरी फिजन। एका चंचुपात्रात अनेक दिवस पाणी साठलेल्या जलीय वनस्पतींनी समृद्ध अशा तळ्यातील पाणी घ्या, त्यामध्ये थोडे गव्हाचे दाणे टाका आणि काही जलीय वनस्पती टाका। 3 ते 4 दिवस त्या वनस्पतींचे आणि गव्हाचे विघटन होऊ द्या। 4थ्या दिवशी सकाळी लवकर एक स्वच्छ काचपट्टी घेऊन त्यावर चंचुपात्रातील पाण्याचा एक थेंब टाका आणि त्या पाण्याच्या थेंबावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा। त्यामध्ये तुम्हाला अनेक पॅरामेसियम द्विविभाजन करताना दिसून येतील। आदिकेंद्रकी सजीव म्हणजेच जीवाणू, आदिजीव म्हणजेच आमिबा, पॅरामेसियम, युग्लिना इत्यादी हे दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलौके ही पेशीअंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करत असतात। या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होते व दोन नवजात पेशी तयार होतात। हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने घडून येते। वेगवेगळ्या आदिजीवामध्ये विभाजनाचा अक्ष हा वेगवेगळा असतो। उदाहरणार्थ आमिबा विशिष्ट आकार नसल्यामुळे कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून याला
साधे द्विविभाजन असे म्हणतात, तर पॅरामेशियम हा आडवे द्विविभाजन या पद्धतीने, तर युग्लिना उभे द्विविभाजन करत असतो. सजीवामध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्न आणि मुबलक पाणी असे तेव्हाच घडून येत असते. नंबर 2, बहुविभाजन म्हणजेच मल्टिपल फिजन. आमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन घडवून आणतात. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते, त्याचवेळी आमिबा हा छद्मपाद तयार न करता आपली हालचाल थांबवतो व तो गोलाकार होतो आणि पेशीपटलाभोवती कठीण असे संरक्षक कवच तयार करतो. अशा कवचबद्ध आमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुट्टी म्हणजेच सिस्ट असे म्हणतात. पुट्टीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्रीविभाजन होते व अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि छोटे छोटे आमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते पुट्टीमध्येच राहतात. त्यानंतर जेव्हा अनुकूल परिस्थिती प्राप्त होते, त्यावेळेस ती पुट्टी फुटते आणि त्यातून अनेक नवजात आमिबा बाहेर पडतात. नंबर 3, कलिकायन मीन्स बडिंग. बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय ईस्टचे पावडर आणा व एका चंचूपात्रात 50 ml कोमट पाणी घ्या. त्यात 5 ग्रॅम ड्राय ईस्ट पावडर टाका आणि 10 ग्रॅम साखर मिसळून ते मिश्रण चांगले ढवळून घ्या. 1 तास ते मिश्रण उबदार ठिकाणी ठेवून नंतर त्या मिश्रणाचा 1 थेंब स्वच्छ काचपट्टीवर घ्या. त्यावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. तुम्हाला किण्वपेशी मुकुलायन किंवा कलिकायन करताना दिसतील, म्हणजेच अनेक किण्वपेशींना एक छोटी कलिका दिसेल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन घडून येते. किण्वपेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्रीविभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करतात. या पेशीला जनक पेशी असे म्हणतात. या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो व हा फुगवटा म्हणजेच कलिका असते. 2 नवजात केंद्रकापैकी 1 केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्वपेशी म्हणून वाढायला लागते. बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन. नंबर 1, खंडीभवन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवामध्ये आढळतो. या प्रकारात जनक सजीवांच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, जसे की सैवाल, स्पायरोगायरा आणि सायकॉनसारख्या व स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवामध्ये या प्रकारचे प्रजनन आढळून येते. स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्य उपलब्ध असतात, त्यावेळी त्याच्या तंतूची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यामध्ये खंडीभवित होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगायला लागतो. सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने 2 छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. नंबर 2, पुनर्जनन. तुम्हाला माहीत आहे की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित पुनर्जननाचा प्रकार आहे, परंतु प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच पुनर्जनन असे म्हणतात. नंबर 3, मुकुलायन. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल असे म्हणतात. कालांतराने मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे छोट्या हायड्रामध्ये रूपांतर होते. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्थर पचनगुहा हे
जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीरस्तर व पचनगुहेशी संलग्न असतात. या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे घडून येते. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवणे इतपत होते त्याचवेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू लागतो. नंबर 4, शाकीय प्रजनन. वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांचा म्हणजे मुकुलाचा किंवा पानफुटीच्या पानाच्या कडावर असलेल्या मुकुलांच्या सहाय्याने शाकीय प्रजनन घडून येते. ऊस, गवत यासारख्या वनस्पतीमध्ये त्यांच्या पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन घडून येते. तर गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतीमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन केले जाते. नंबर 5, बीजाणू निर्मिती. ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेमध्ये ठेवा. 2-3 दिवसात त्यावर बुरशी वाढलेली दिसेल. बुरशीचे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने निरीक्षण करा व आकृती काढा. म्युकरसारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते. त्यांना बीजाणूधाणी असतात. बीजाणूधाणीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ते बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होते. ह्यानंतर लैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजनन कायम 2 जनक पेशीच्या मदतीने घडून येते. त्या 2 जनक पेशी म्हणजे स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक असतात. लैंगिक प्रजननात 2 प्रमुख प्रक्रिया दिसून येतात. नंबर 1, युग्मक निर्मिती. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनकपेशी ह्या 1-गुणी असतात. आणि नंबर 2, फलन. या प्रक्रियेत स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक या 1-गुणी पेशींचा संयोग होऊन एका 2-गुणी युग्मनजाची निर्मिती होते. या प्रक्रियेस फलन असे म्हणतात. हा युग्मनज सूत्रीविभाजनाने विभाजित होऊन भ्रूण तयार करतो. या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांचा सहभाग असतो. नरजनकांचे पुयुग्मक तर मादीजनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग घडून येतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्हीही जनकांची विचरित जनुके असतात. या प्रक्रियेद्वारे तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्माबाबत जनकांशी समानता दाखवतो तर काही गुणधर्म हे जनकापेक्षा वेगळे असतात. जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास व आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःस वाचवू शकतात. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजननाचे प्रमुख कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. नंबर 1, निदलपुंज. नंबर 2, दलपुंज. नंबर 3, पुमंग. आणि नंबर 4, जायांग. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून त्यांना आवश्यक मंडले असे म्हणतात. तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलांच्या संरक्षणाचे काम करतात म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात. निदलपुंजातील घटकदलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटकदलांना पाकळ्या असे म्हणतात आणि ते विविध रंगाचे असतात. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे. त्याच्या घटकदलांना पुंकेसर असे म्हणतात. तर जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे. त्याच्या घटकदलांना स्त्रीकेसर असे म्हणतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग
ही दोन्हीही मंडले असतील तर अशा फुलांना उभयलिंगी फुले असे म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंद. जर फुलामध्ये वरील दोन्हीपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलांना एकलिंगी फूल असे म्हणतात. मग जर फक्त पुमंग असेल तर नरफूल आणि फक्त जायंग असेल तर मादी फूल असे म्हणतात. उदाहरणार्थ पपईचे फूल. बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पव्रंत असे म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पव्रंती फुले असे म्हणतात. तर देठ नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध फुले असे म्हणतात. प्रत्येक पुंकेसराला एक वृत्त असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. परागकोशामध्ये चार कप्पे असतात, त्यांना कोष्टक असे म्हणतात. या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात व योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. जायंगाचे घटकदल म्हणजेच स्त्री केशर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्री केशराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ असा कुक्षीवृत्त निघते. कुक्षीवृत्ताच्या टोकाशी एक कुक्षी असते. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक एकगुणी अर्धसूत्री अंडपेशी आणि दोन एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. परागकोशातील परागकण स्त्री केशराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात, यालाच आपण परागण किंवा परागीभवन या नावाने ओळखतो. परागण हे अजैविक घटक जसे की वारा पाणी किंवा जैविक घटक उदाहरणार्थ कीटक पक्षी आणि इतर प्राणी यांच्या मदतीने होते. परागणाच्या वेळी कुक्षी ही चिकट बनते. या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात, म्हणजेच त्यात दोन पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. परागनलिका ही दोन पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षीवृत्तामागे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्रटोक फुटते आणि दोन्हीही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनच तयार होतो, यालाच फलन असे म्हणतात. तर दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत दोन पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन असे म्हणतात. तुम्हास माहीत आहे का, जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलात घडून येते तेव्हा त्या परागण क्रियेस स्वयंपरागण असे म्हणतात. तर परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतीमधील फुलामध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातीची निर्मिती करताना शास्त्रज्ञ परागीभवनाची क्रिया ब्रशच्या साह्याने घडवून आणतात. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयांचे रूपांतर फळात होते. फळं फुटून बीजे जमिनीवर पडतात आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजतात. बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होतात, यालाच बीजांकुरण असे म्हणतात. हा प्रयोग करून पहा. घरातील कोणत्याही कडधान्याचे 10-12 दाणे चंचूपात्रात किंवा काचेच्या ग्लासामध्ये कडेने तुम्हाला दिसतील असे मातीत पेरा. त्यास दररोज पाणी घाला व त्यामध्ये आढळून येणाऱ्या बदलांची नोंद ठेवा.